आणि त्यांच्या समस्याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा अभ्यास तांडगा आहे. त्यांच्या सूचनेनुसार राज्याच्या कृषी धोरणात बदल करण्याची तयारी आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि ॲग्रो विजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वनमाती सभागृहात रविवारी ड्रोन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, त्यासाठी अभ्यास केला जातोय, तो 100 दिवसात पूर्ण केला जाईल. गडकरी यांची शेतकऱ्यांना सक्षम करण्याबाबतची तळमळ आपण बघितली आहे. त्यांचा अभ्यास या क्षेत्रातील दांडगा आहे. कृषी धोरणात बदल करताना त्यांच्या सूचनांचा विचार केला जाईल. त्यासाठी त्यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट मागितली आहे. शेतकऱ्यांसाठी केंद्राच्या PM किसान योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांच्या नावाने योजना सुरू करण्याचे विचाराधीन आहे असे कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. आमच्या गावाला रस्ता नव्हता. नितीन गडकरी माझ्या मतदारसंघात आले आणि रस्ता बांधण्यासाठी घोषणा केली. त्यांच्यामुळे अजिंठा वेरूळच्या लेणीकडे जाणाऱ्या रस्त्यांचे काम झाले. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला चांगल्या रस्त्याने जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या कार्याबद्दल बोलण्यासारखे भरपूर आहे असेही सत्तार म्हणाले. सर्व विद्यापीठात आणि कृषी विभागाने डिझेल पेट्रोलवर चालणारी वाहने खरेदी करणे बंद करावे. त्याऐवजी वीज, इथेनॉल, LNG, Bio CNG, ग्रीन हायड्रोजन यावर चालणारी वाहने वापरली गेली पाहिजे. यामुळे प्रदूषण कमी होईल. सोबतच पेट्रोल डिझेलची 15 लाख कोटी रुपयांची आयात देखील कमी होईल असेही ते म्हणाले. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.